वाफवलेल्या गव्हाच्या पिठाचे मोदक खाण्यापूर्वी त्यावर चमच्याभर तूप टाकण्याची आपली परंपरा आहे आणि याची चव स्वर्गीय आहे. तर फ्रेंड्स, रितिका फूड कॉर्नरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे आणि बाप्पासाठी नैवेद्य म्हणून आजची रेसिपी आहे मोदक. अर्धा नारळ किसून एक वाटी खोबरे घेतलेले आहे. तर पॅन गरम करून त्यात एक चमचा तूप घालून मिसळून द्यायचे आणि त्यानंतर नारळ व गूळ घालायचा. गूळ मी अर्धी वाटी घेतलेला आहे आणि हे ढवळून मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत शिजून द्यायचे. गूळ वितळला की त्यात वेलची पूड व बारीक केलेला बदाम घालूया आणि चांगले मिक्स करून घेऊया. त्यानं लगेच गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. मिश्रण जास्त वेळ परतायचे नाही, कारण त्यामुळे गूळ घट्ट होईल. एका मिक्सिंग बाउलमध्ये एक कप गव्हाचे पीठ घेऊन त्यात एक चमचा तूप किंवा तेल आणि चवीनुसार मीठ घालून पीठ घट्ट परंतु चांगले हाताने मळून घेतलेले आणि अर्धा तास भिजत ठेवले होते. मोदक बनवण्यापूर्वी चाळणीला ग्रीस करून घ्यायचे आणि हातालाही ग्रीस करून पिठाचा एक छोटासा भाग घ्यायचा व गुळगुळीत बॉल बनवायचा. पाटावर थोडे तेल लावून पुऱ्यांसारखे लाटून घ्यायचे. तर लाटी हातावर घेऊन त्यात एक चमचा सारण ठेवायचे. तर आपल्याला कडांना प्लेट्सचा आकार द्यायचा आणि तोंडाशी जुळवून हा मोदक बंद करून घ्यायचा. हे मोदक खूप सोपे आहेत. तांदळाचे मोदक करताना प्लेट्स चिकटत नाहीत, कधीकधी चिरटले जातात, परंतु इथे असे काहीही होत नाही आणि गव्हाचे पीठ चिकट असल्यामुळे मोदक फुटण्याचा प्रश्नच येत नाही. लाटी लाटताना थोडीशी मध्ये जाड लाटायची आणि कडांना पातळ ठेवले ना तर मोदक एकदम परफेक्ट होतात. आता हे मोदक चाळणीत ठेवायच्या आधी आपल्याला तेल आणि ग्रीस करूनच ठेवायचे आहेत, त्यामुळे ते एकमेकांना चिकटणार नाहीत व काढताना इझिली काढता येईल. भांड्यात पाणी आधीच गरम करत ठेवले होते. यावर चाळण ठेवायचे आहे आणि त्यावर झाकण ठेवायचे आहे आणि ह्याला 15 मिनिटे चांगले वाफवून घ्यायचे आहे. आणि 15 मिनिटानंतर हे पहा, मोदक चांगले फुललेले आहेत आणि मोदकांना एक चमकदारपणाही आलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता आपले मोदक खूप छान झालेले आहे. मी तुम्हाला हा एक मोदक उचलून दाखवते. हे तेल लावल्यामुळे मोदक चिकटलेला नाही आणि इझिली निघालेला आहे. आणि हा मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमधूनसुद्धा खूप छान आणि सॉफ्ट झालेला आहे. आणि हो फ्रेंड्स, आपले मोदक अधिक रुचकर बनवण्यासाठी गरमागरम मोदकांवर थोडे तूप टाकूया आणि मग मोदक खाऊन बघा. आणि यालाच म्हणतात स्वर्गीय चव. फ्रेंड्स, हे पौष्टिक आणि स्वादिष्ट मोदक मी तुम्हाला सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहे. तर तुम्ही आता आपल्या येणाऱ्या बाप्पासाठी नक्की याचा नैवेद्य अर्पण करा आणि तुम्ही खा. आणि तोपर्यंत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. काळजी घ्या.